तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. जागतिक महिला दिनानिमित्त सक्सेस क्लासेस येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरकारी वकील मनीषा केळगंद्रे शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सोशल मीडियाच्या वापराबाबत जागृत केलं. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवल्यास अनेक चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. तसेच पोक्सो कायद्याबद्दल माहिती दिली. सक्सेस क्लासेसच्या संचालिका हेमलता पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सक्सेस अकादमीची संचालिका महिला दिनच्या औचित्य साधून आज सक्सेस क्लासेसवर किशोरवयीन मुलांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या संबंधित घडणाऱ्या घटना आणि त्यासाठी निर्माण केला गेलेला पॉक्सो कायदा याबद्दलची माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट मनीषा शिंदे मॅम आल्या होत्या आणि त्यांनी मुलांना तसेच महिलांना या कायद्याबद्दलची परिपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि सर्व पालक महिला ज्या आलेल्या आहेत त्यांचे देखील मी आभार मानते. नमस्ते, मी मनीषा केळगंद्रे शिंदे अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहते. माझ्याकडे पॉक्सो न्यायालय म्हणजे लहान मुलांचं जे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा या संदर्भात माझ्याकडे सपोर्ट आहे. तर आज इथे मला सक्सेस अकॅडमीच्या श्रीमती हेमलता पाटील मॅडम यांनी बोलवलं आणि महिला दिनानिमित्त माझा सत्कारही केला. तसेच या ठिकाणी या परिसरातील बऱ्याचशा महिला आलेल्या होत्या, त्यांना मी ह्या कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केलेले. त्याचबरोबर जे काही इतर कायदे आहेत महिला संदर्भातील त्या संदर्भात देखील आमच्यामध्ये चर्चा झाली. मला इथे बोलवलं, मी हेमलता पाटील मॅडम यांचं विशेष आभार मानते. आज जर पाहिलं तर लहान मुलांपासून तर 70-75 वयोगटातल्या व्यक्तीकडे देखील मोबाईल असतो आणि मोबाईलचं एवढं वाढलेलं प्रमाण पाहता आणि त्याच्या आहारी गेलेले जे लोकांचं पाहता तर मोबाईल कशा पद्धतीने वापरावं या संदर्भात देखील आपण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलत असतो त्यावेळेस ते व्यक्ती कोण आहे, कसं आहे ही माहिती आपण घेतली पाहिजे आणि बोलताना त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग करताना किंवा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर बोलताना आपण काळजी घेतली पाहिजे. आणि मुले जे मोबाईल वापरत असतात अभ्यासासाठी आपण त्यांना दिलेले असतात, ते अभ्यासच करतात की आणखीन कोणासोबत बोलतात किंवा आणखीन काय ॲक्टिव्हिटीज करतात. गुगल असल्यामुळं त्या बऱ्याच वेगळ्यावेगळ्या घटनेचं चित्रीकरण त्यामध्ये आलेलं असतं, वाईट शूटिंग असतं त्यामध्ये. तर आपण मुलं ज्यावेळेस मोबाईल हाताळत असतात त्यावेळेस त्यावर लक्ष ठेवलं. सक्सेस ग्रुपच्या पाटील मॅम यांनी महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित करून शिंदे मॅडम, ॲडव्होकेट शिंदे मॅडमला बोलवलं आणि त्यांनी मॅडमनी जी माहिती दिली ती खरोखरच उल्लेखनीय होती. पोक्सो अंतर्गत चालणाऱ्या सगळ्या गोष्टी मॅडमनी, जे रियालिटी काय असते आणि आपण पिक्चरमधून काय बघतो हे सगळं मॅडमनी सगळं समजावून सांगितलं. आणि ज्या पद्धतीनं मॅडमने सांगितलं आणि टीनेजर्सच्या आईनं काय खबरदारी घेतली पाहिजे हे ज्या पद्धतीनं मॅडमने सांगितलं ते खरोखरच उल्लेखनीय होतं आणि खूपच छान होतं. आणि मॅडमचे आणि दोन्ही मॅडमचे खरोखरच आभार. असा मुलगा 2 महिने झाले इथे क्लासला येतो. वुमन्स डेचा मॅडमने खूप सुंदर कार्यक्रम ठेवला आणि म्हणजे ह्या कायद्याबद्दल आम्हाला खरंच खूप छान माहिती मिळाली. सगळं काही समजलं की मुलांना काय आपण गायडन्स करायचं आहे, कसं त्यांच्याशी घरामध्ये वागायचं आहे, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. जागतिक महिला दिन लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर. चष्मा नको, आता चष्मा घालवा कायमचा. कॉन्ट्रा व्हिजन, मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत. दिनांक 11 आणि 12 मार्च 2023. नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा. दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक, अहमदनगर. संपर्क 88 88 92 22 22 आणि 91 12 28 86 11.